हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आणि वेलकम टू अवर सायन्स क्लासरूम आज आपण या ठिकाणी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन या विषयाची ऍक्टिव्हिटी सीट नंबर तिसरी घेणार आहोत ऍक्टिव्हिटी सीट नंबर थ्री स्टँडर्ड टेन्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन मार्क्स चाळीस आहे आणि टायमिंग आहे दोन तासाचा ओके ही आपली क्वेश्चन बँक आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन यामध्ये क्वेश्चन नंबर वन आहे चूज करेक्ट अल्टरनेटिवज ॲटोमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड आपल्याला चार ऑप्शन दिले आहे त्यापैकी पहिलं ऑप्शन आहे आउटर मोस्ट सेल ओके त्या एलिमेंटचं जे आउटर मोस्ट सेल असेल ते त्याचं उत्तर म्हणजे या ठिकाणी बी हे उत्तर आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अँड इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकी स्टेटेड बाय कोणी हे विधान केलेलं आहे तर के प्लस फर्स्ट लॉ के प्लस फर्स्ट लॉ सी आहे यातलं हे पहिलं त्याचं उत्तर राहील त्यानंतर तिसरं आहे जनरल फॉर्म्युला ऑफ द होमोलॉगस सिरीज ऑफ अल इज यामध्ये सी नंबरचं आपण जो ऑप्शन बघतो आहे सी एन एच टू एन प्लस टू इज द करेक्ट ऑप्शन आहे ए साऊंड इज प्रोड्यूस बाय सर्टन मेटल्स व्हेन स्ट्रक इज कॉल्ड सोनोरिटी त्याला सोनोरस म्हणतोय आपण ओके सोनोरिटी ही जी प्रॉपर्टी आहे त्याला सोनोरिटी सोनो फॉर साऊंड त्यानंतर पाचवं आहे कॅल्शियम ऑक्साइड ओके सॉलिड प्लस एच टू ओ लिक्विड यांची जर रिएक्शन झाली तर काय तयार होते आहे कॅल्शियम हायड्रॉक्साइड एच बाय टू एक्वस प्लस हीट पर ही कोणत्या प्रकारची रिएक्शन आहे तर एक्झोथर्मिक रिएक्शन आहे ओके कारण यामधून उष्णता बाहेर पडते आहे ओके त्यानंतर पहिला प्रश्न आपण या ठिकाणी जाणीवपूर्वक आपल्याकडून आपण उत्तर पण या ठिकाणी सांगितलेले आहे त्यानंतर प्रश्न नंबर वन बी आहे मॅच द पेयर हा दोन मार्क साठी प्रश्न असतो न्यूलँड्स दिसत आहे आपल्याला या ठिकाणी न्यूलँड्स फेराडेज फार सायटेडनेस आणि जेम्स ज्यूल न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव म्हणजे पहिल्या याला सी ऑप्शन लागेल फेराडेज लॉ ऑफ इंडक्शन बी ऑप्शन लागेल फार सायटेडनेस म्हणजेच आपल्याला काय लागेल या ठिकाणी कॉन्व्हेक्स लेन्स लागेल आणि जेम्स ज्यूल फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक या पद्धतीनं आपल्याला जोडी जुळवणं महत्वाचं असते क्वेश्चन वन सी आहे यानी टू आर्टिफिशियल सॅटेलाइट यामध्ये आपल्याला इन जी सॅट आय आर एस आय आर एन आय आर एन एस एन एस लिहावं लागेल त्यानंतर आहे कंपोनंट ऑफ बायोगॅस यूज ऍज फ्युएल कोणतं बायोगॅसचा घटक आहे जो इंधन म्हणून वापरतो आहे मिथेन ओके काही लोक सी एच फोर पण लिहू शकतात त्यानंतर क्वेश्चन वन डी आहे फाइंड आऊट ऑड वन आऊट एन सी एल ओके आणि एल एच टू ओ आणि आर यामध्ये एक वेगळा आपल्याला कंपाऊंड दिसत आहे एच टू ओ कारण एन के सी एल आणि आर हे आयोनिक कंपाऊंड आहे ओके आणि एस टू ओ हे नॉन आयोनिक आहे म्हणून ऑड वन आउटमध्ये आपण वेगळं कोणाला करणार आहे एच टू ओ ला त्यानंतर गिव सायंटिफिक रिझन मध्ये आपण बघू शकतो यामध्ये कोणतेही दोन प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे चार मार्क्स असतात द मेल्टिंग पॉईंट द मेल्टिंग पॉईंट ऑफ आयोनिक कंपाऊंड आर हाय काय कारण असेल मी या ठिकाणी आपल्याला उत्तर पण सांगणार आहे दोन याचे उत्तर सांगणार आहे मी या ठिकाणी कारण द पहिलं त्याचं हे राहणार आहे उत्तर पहिलं याचं द मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज हाय इन आयोनिक कंपाऊंड त्यानंतर लार्ज एनर्जी इज रिक्वायर्ड टू ओव्हरकम इट आणि म्हणून सो द मेल्टिंग पॉइंट ऑफ आयोनिक कंपाऊंड आर हाय ओके त्यानंतर सोडियम इज ऑलवेज केप्ड इन केरोसिन सोडियमला नेहमी केरोसिन मध्ये का ठेवतात तर याचे पण आपल्याला दोन पॉइंटमध्ये उत्तर देणं आवश्यक आहे सोडियम इज व्हेरी रिएक्टिव्ह मेटल पहिलं दे लिहावं लागेल सोडियम इज व्हेरी रिएक्टिव्ह मेटल दुसरं सोडियम मेटल कंबाईन विथ ऑक्सिजन इन द एअर अँड कॅचेस फायर सो टू प्रिव्हेंट दिस ऍक्सिडेंट सोडियम अल्वेज केप्ड इन केरोसिन ओके त्यानंतर पुन्हा तिसरं आहे तीन मी लिहून देणार म्हणजे सांगणार उत्तर वन कॅन सिन्स कलर्स इन ओनली ब्राईट लाइट ओके मग याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल रॉड लाईक सेल्स रिस्पॉन्ड टू द इंटेन्सिटी ऑफ लाईट अँड गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट ब्राईटेडनेस टू द ब्रेन रॉड लाइक सेल रिस्पॉन्स टू फेंट लाइट बट कोनिकल सेल्स डू नॉट दस वी सेन्स कलर्स ओनली इन ब्राईट लाइट या पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे त्यानंतर इथे आपण आणखी काही लिहिलं इन कोल्ड रिजन द एक्वेटिक प्लांट्स अँड अनिमल्स कॅन सर्वाइव्ह युवन व्हेन टेम्परेचर गोज बिलो झिरो डिग्री सेल्सिअस म्हणजे कोल्ड रिजन मध्ये झिरो डिग्री सेल्सियस पेक्षा कमी जरी टेम्परेचर झालं तरी पाण्याच्या आतमध्ये वनस्पती आणि प्राणी का राहू शकतात यापैकी चार दिले आहे मित्रांनो आपल्याला दोन लिहिणं अपेक्षित आहे प्रत्येकाला दोन आहे त्यानंतर क्वेश्चन दुसरा बी आहे सॉल्व एनी थ्री क्वेश्चन राईट द नेम ऑफ सिंबॉल ऑफ एलिमेंट द मोस्ट रिएक्टिव्ह नॉन मेटल द मोस्ट रिएक्टिव नॉन मेटल आपल्याला लिहायचं आहे फ्लोरीन ओके याचं उत्तर काय राहणार आहे फ्लोरिन दुसरं आहे द नोबल गॅस विथ स्मॉलेस्ट अॅटोमिक रेडियस तो कोणता राहणार आहे हेलियम कारण हेलियम हा पहिल्या नंबरवर हो आहे जितकं त्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कमी ओके आणि तेवढं त्याचं स्मॉलेस्ट ऍटोमिक रेडियस राहणार आहे ओके त्यानंतर आहे व्हॉट इज कॅटेलिस्ट गिव वन एक्झाम्पल आपल्याला कॅटेलिस्ट डेफिनेशन लिहावं लागणार आहे आणि एक एक्झाम्पल एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ हिट एक्सचेंज हे लिहावं लागेल कम्प्लीट द वेब युजेस ऑफ कॉइल त्यानंतर यू पी एस सी नेम ऑफ द फॉलोईंग आहे ओके सी एस थ्री एच सी एस थ्री आणि दुसऱ्या कार्बनला एच आहे म्हणजे अल्कोहोलिक ग्रुप आहे म्हणजे याचं नाव काय होणार आहे प्रॉपेन तीन कार्बन असल्यामुळे प्रॉपेन दुसऱ्याला ओ OH एच ग्रुप आहे म्हणजे प्रॉपेन टू ऑल ओएल त्यानंतर दुसरा जो आहे आपल्याला दिसते सी एस थ्री सी सी एस टू सी एस टू त्याला डबल वॉट ओ आहे आणि सी एस थ्री आहे किती कार्बन आहे यामध्ये एक दोन तीन चार पाच कार्बन आहे म्हणजे पेंटेन टू वन या पद्धतीनं व्हेन मॅग्नेशियम वायर बर्न इन एअर याचं आपल्याला केमिकल इक्वेशन लिहावं हो लागणार आहे म्हणजे मॅग्नेशियम ऑक्सिजन जी प्लस ओ टू बरोबर ओ बर या पद्धतीनं लिहिणं अपेक्षित आहे त्यानंतर प्रश्न तिसरा जो असतो अँसर द फॉलोईंग एनी फायव्ह यामध्ये पाच प्रश्न लिहिणं अपेक्षित आहे आणि प्रत्येकाला तीन मार्क्स असतात आणि एकूण पंधरा मार्क्सचा प्रश्न आहे हाऊ वनस्पती घी इज फॉर्म विच कॅटलिस इज यूज इन हायड्रोजनेशन ओके त्यानंतर आहे व्हॉट आर द मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह स्पिरॉडिक टेबल तर हा मोठा प्रश्न असतो जवळपास पाच चार ते पाच ओळीमध्ये आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे व्हिच फॅक्टर्स आर अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन व्हिच डिव्हाइस इज यूज टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी ड्रॉ डायग्राम ऑफ गॅलोनॉमीटर ओके त्यानंतर एक्सप्लेन स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी ओके विथ एक्झाम्पल त्यानंतर कम्प्लीट द स्टेटमेंट या ठिकाणी काही स्टेटमेंट पण येतात पण यामध्ये ऑप्शन दिलेले नसतात रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स ऑन द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम फॉर ए नॉर्मल ह्युमन आय द नियर पॉइंट इज ट्वेंटी फायव्ह सेंटीमीटर बॉक्साइट इज द मेन ओर ऑफ अल्युमिनियम त्यानंतर राईट नोट्स ऑन मून मिशन मून मिशन आतापर्यंत कोणत्या मिशन झाल्या त्याबद्दलची माहिती व्हॉट इज व्हिनेगर एण्ड गॅसोहॉल आणि त्यांचं उदा त्याचे उपयोग आपल्याला द्यायचे आहे ड्रॉ द लाईन अँड इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ मिथेन आणि इथेन त्यानंतर प्रश्न चौथा आहे पाच मार्कसाठी असतो एकच सोडवायचा असतो दोन इथे दिलेले असतात एक्स्ट्रॅक्शन ऑफ अल्युमिनियम बाय बेयर्स प्रोसेस किंवा ड्रॉ द डायग्राम ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर अँड एक्सप्लेनिट स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरॉडिक टेबल तर अशा पद्धतीचे प्रश्न यामध्ये विचारलेले असतात उत्तरं कसे लिहिलेले असतात ही मी एक आपली ही जी ऍक्टिव्हिटी शीट नंबर तीन आहे याचे उत्तर पण या ठिकाणी अशा पद्धतीनं लिहायचे किंवा तुम्हाला पूर्ण वाक्य त्यामध्ये लिहावं लागणार आहे ओके आ तर या ठिकाणी आपण हा व्हिडिओ पाहिलेला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरवाने युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ